आहे आपल्या माकल्या. माकल्यांची व्हिडिओ बघितली असेल, आपण स्वतः पकडून आणल्या माकल्यात. या माकल्यांची एक जबरदस्त रेसिपी, कारण सीझन आहे, सीझनचा मावरा आहे ना, सीझनच्या मावऱ्याची रेसिपी तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. चला आता माकल्यांची रेसिपी पहिले आपण साफ करू. माकल्या आई साफ करील, त्याच्यानंतर माकल्या कशा बनवतात. माकली आहे काय बनवणारस? माकली फ्राय, तवा फ्राय. माकली तवा फ्राय बनवणार आहे. चला आता माकलीला आता साफ करायला पहिले सुरुवात करू, नंतर बनवून जाऊ. आईने आता माकल्या साफ करायला सुरुवात केली. पूर्ण बघा, वरची पूर्ण कातडी काढली बघा. पूर्ण ती शेवटपर्यंत कातडी निघतात. सर आहेत तोपर्यंत निघते ती कातडी. बघा साफ एकदम माकली. माकलीचे अंडे काढले, दोन प्रकारचे असतात बघा अंडे. कावळले बाहेर लागतात ते. हे बघा एकदम चकाचक. चला तोपर्यंत सगळ्या माकल्या आपण पहिले साफ करून घेऊ. कातडी बघा कशी करते, एकदम व्यवस्थित पद्धतशीर कातडी निघते पूर्ण. आणि ती वरची काढलेली कातडी फेकाची, आणि जी एकदम सफेद कलरची दिसते ती घेऊ. एक शेवटची साफ करताना दाखवतो, त्याच्यानंतर मग सगळे साफ झाल्यानंतर एकदम सफेद बनवलेलं नाही ते दाखवेल. आई पूर्ण साफ करील, तेव्हा साफ केल्यावर दाखवू, धुवून होईल. या एवढं ठेवले आता या होते, तेवढ्याचे बनवून काढले, तेवढे बनवून आपण रेसिपीसाठी बस होते. माकल्या आईने मस्त एकदम साफ केले, एकदम व्हाईट. आणि माकल्या खावायला आमच्याकडे पाहुणे आली बघ. माकल्या खावाला माकल्या आता साफ केल्या, ताई व्यवस्थित कटिंग करेल नंतर ते आपण काय. माकली चला ताई कटिंग करेल नंतर करू आपण बनवायला सुरुवात. आता कटिंग करायला सुरुवात केली. बारीक बारीक चेस्टे बघा. बारीक आपण चेतून घेऊ. दात दात तो काढत असतो. दात माकली जातो काढत असतो. आईने मस्त आता कटिंग करून ठेवली बघा. मस्त एकदम कटिंग, बारीक कटिंग केली. आणि आता आपण ती बनवणार आहोत माकली तवा फ्राय. आईने बघा आईचं नेहमीचं मसालं सगळं मसालं समोर. आई कुठलं कुठलं मसाला ते चिकन मसाला, मोठे मसाला,
हळद, कोथिंबीर, आला, लसूण, मीठ, अजून काय, चिंच, चिंच थोडीशी, चिंच, असे सगळे साहित्य घेतलंय मी माकली तवा फ्राय बनवण्यासाठी. आता तवा वगैरे ठेवलाय, सुरुवात. चला तेल टाकायला गेली सुरुवात. तवा गरम, आला लसूण, थोडासा करपला, करपूस नाही, थोडासा थोडासा करपला ना आला लसूण. टाकते मसाला, मसाला, चिकन मसाला, चिकन मसाला, सगळे माकल्या मसाल्या सगळं टाकले बघितलं एकदम कढईमध्ये. तेल गरम केला, पहिला आला लसूण सरपळ थोडासा, त्याच्यात टाकले सगळे मसाले, नंतर टाकले आपल्या माकल्या, सगळ्या केल्या मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आपले मिक्स. आता मीठ, मीठ बोलतं आपले खाद्यासोबत शिजवायचा, माकल्यांसोबत शिजवायचा, लवकर शिजतो माकली. थोडा वेळ झाकण देऊन ठेवू. आहे किती वेळ? 20 मिनिट फक्त 20 मिनिटं झाकण देऊन. वाफेवर जे वाफ दिसते आतमध्ये, ते वाफेवर शिजतात, त्या माकल्या जास्त करून वाफेवर शिजवतात. चिंच आणि कोथिंबीरच्या तर दांड्यांसोबत होऊ शकतोय, दांड्यांसोबत टाकले, दांड्यासोबत शिजवायच्या. नंतर आपले सुकवायचे आहेत, ते सुक्या बनवायचे आहेत, अंगाचं पाणी सोडते बघा, माकली अशी पाणी सोडतं अंगाचं. चिंच आणि कोथिंबीर टाकली, कोथिंबीर. आता असंच ठेवू आपण 15-20 मिनिटं, असंच ठेवू. या काय केलास? माकलीचा अंडा बनवला आहे. एक नंबर लागत, भारी लागत, जाम भारी लागत. चला आता बघू आपली माकली दिसते, खतरनाक. पाणी अजिबात नाही टाकलं ना, म्हणजे अजिबात टाकलं. चला पाणी, माकलीने अंगाचं पाणी सोडलंय बघा, ते आपलं सुकवायचे आहे ना. यार Thank you.
आपल्या माकल्या जवळ जवळ आता रेडी झाल्या. उकळायला कडक एकदम भारी दिसतात भारी. आता माकल्यांची दावत घेऊ, माकल्यांची मजा घेऊ. मला जरा घाई आहे, कामाला जावं त्याच्या म्हणून मी टेस्ट करून दाखवणार. बघा आपली तांदळाची भाकरी आणि माकळी तवा फ्राय मस्त आता खायला बसत आहे. हे बघा हा नाईट शिफ्ट आहे, कामावर घेऊन चाललोय डब्बा. चला मस्त टेस्ट करतोय आणि सांगत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा, तसं शेअर करा. चला भेटू आपण अशा जगात नवीन डोबे. बाय.